कशात मित्रांनो, मी संकेत कोकणचा बलिराजा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजची व्हिडिओ एकदम खास होणार आहे, कारण आमच्या गावात म्हणजे माझ्या शेजारच्या गावात दमामीमध्ये प्रसिद्ध असणारा घोड्याचं पाय असं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणाला आज भेट देणार. नक्की काय घोड्याचं पाय? की आमची श्री धारादेवी मंदिराकडे जात होती तेव्हा त्यांच्या घोडेस्वार देवी होती, म्हणजे घोड्यावर बसलेली होती, तेव्हा त्या घोड्याचा पुढचा पाय कातलाला लागा आणि तो पाय तशान तसा त्या कातल्यावर अजूनसुद्धा आहे अशी पूर्वजांकडून माहिती भेटली आहे. तेच आपण आज खास बघायला जाणार. ती समोर बघते ती नदी आहे. ही नदी आपल्या घराच्या खाळून जातो, म्हणजे एक छोटासा पर्याय येतो आणि ह्या पर्यायाचा मोठा नदीमध्ये इथेही रूपांतर झाला आहे. मित्रांनो, ह्या नदीचं वर्षी 12 महिने असेच वाहत असते. तिला थोडा मेमध्ये थोडं पाणी कमी असतो, पण आत्ता हे पण ह्या नदीला पाण्याचा पुरवठा जास्त आहे. आणि आमच्या गावात प्रसिद्ध असणार हा ठिकाण म्हणजेच घोड्याचा पाय. तुम्ही बघाच व्हिडिओच्या शेवटपर्यंत. मित्रांनो, काही भागात आवाजाचा थोडा प्रॉब्लेम येईल, कारण एवढ्या पाण्याचा आवाज होता त्यामुळे माझा आवाज क्लिअर येणार नाही. समोर बघताय ना ते घोड्याचा पाय आहे, जेव्हा धाराई जाखमाता देवी देवलामध्ये जो वरती जात होती तेव्हा इथे हा घोड्याचा पाय लागला आहे. समोर बघताय तुम्ही, थोडं पाणी असल्यामुळे तिथे क्लिअर दिसत नाही. बघा ही घोड्याच्या पायाची समोरची बाजू आणि हा पाय असा घसरला आहे पूर्ण खाली. थोडं पाणी कमी करतो इथला इथला आता पाय लास्ट शेवटपर्यंत घसर आहे. बघा घोड्याचा हा एवढा कठीण हे आहे, हातला आहे. बघा आता क्लिअर दिसत असेल. ही समोरची बाजू आहे घोड्याच्या पायाची. हे बघा इथून असं पाय घसरलं आहे. अशी नदी आहे, तिला होलंबीची नदी अशी बोलतात. परत एकदा मी दाखवण्याचा प्रश्न करतो. कारण तुम्हाला इथून सुद्धा दिसत असेल समोरच बघा थोडं तिथे पाणी ही आपल्याकडे नदी येते ना तीच नदी आहे, फक्त तो छोटा पर्याय बोलतात आमच्याकडे, पण इकडे नदीचा रूप घेतला आहे. मित्रांनी ही व्हिडिओ कशी वाटली ती नक्कीच मला सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीनच आला असाल ना सबस्क्राईब करा आणि साईडची बेल आयकॉन प्रेस करा, जे आणि कोकणाविषयी किंवा शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ अपलोड करीन त्यांची तुम्हाला नोटिफिकेशन येईल. धन्यवाद मित्रांनो.